मुलुख महाराष्ट्र की सुरुआत ब्रेकिंग न्यूज ना आपण करणार आहोत। विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाच्या नंतरची मतमोजणी अजूनही 2 तास उलटून गेल्यानंतर सुद्धा सुरू झालेली नाही। आता या मतमोजणीला सुरुवात झाल्याचं समजतं आहे। 2 तासांनंतर मतमोजणी सुरू झाल्याची ही ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते आहे। काँग्रेसने आक्षेप घेतलेले होते आणि या आक्षेपांमुळे मतमोजणी रखडलेली होती, मात्र आता मतमोजणीला सुरुवात झाल्याचं समजतंय। आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या, त्यांच्याकडून या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया। उदय, मतमोजणीला आता अखेरी सुरुवात झाल्याचं समजतंय, काय नेमकी त्याबद्दलची अपडेट? अगदी बरोबर आहे, मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। तशी अनुमती केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला दिलेली आहे, त्यामुळे आता विधानभवनामध्ये विधान परिषदेसाठी 10 जागांसाठी जी मतदान झालेलं आहे त्यांचं आता मतमोजणी जी आहे ती सुरू झालेली आहे। 10 जागांसाठी एकूण 11 उमेदवार रिंगणात होते, त्यांना आज दिवसभरामध्ये जे काय मतदान झालं त्यांची मतमोजणी जी आहे ती आता ह्या क्षणाला सुरू झालेली आहे। तशी माहिती जी आहे अधिकृतरित्या ती देखील सांगण्यात आलेली आहे। सर्वात प्रथम मतपेटी जी आहे त्या उघडल्या जाणार आहेत आणि मतांची छाननी जी आहे स्कुटनी ती केली जाणार आहे। त्यानंतर मतमोजणी जी आहे ती प्रत्यक्ष केली जाणार आहे। एकूण 285 मतं आहेत आणि 285 मतांपैकी पहिल्या पसंतीची मतं जी आहेत ती कुणाला दिली गेलेली आहेत, कोणत्या उमेदवाराला दिली गेलेली आहे, त्यानंतर दुसऱ्या पसंतीची मतं जी आहे ती कोणाला दिली गेली आहेत, तिसऱ्या पसंतीची मतं जी आहे ती कोणाला दिली गेलेली आहेत, कोणत्या पक्षाचा कोणत्या उमेदवाराला ही मतं पडलेली आहेत, याचं सर्व जे आहे एकूण बायफर्केशन म्हणू शकतो किंवा आपण एकूण सगळं नियोजन जे आहे ते मांडलं जाणार। त्यानंतर साधारणतः पुढच्या तासा ते दीड तासामध्ये सर्व उमेदवारांची जी निकाल जो आहे तो अधिकृतरित्या जाहीर होण्याची शक्यता जी आहे ती व्यक्त केली जात आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्या पसंतीची मतं जी आहे ती पडलेली जी उमेदवारांची यादी आहे ती सर्वप्रथम जाहीर होण्याची शक्यता आहे। एखाद्या उमेदवाराला जर 26-27 पुढे जर मतं पडली त्याच्या पुढचा कोटा मिळाला तर साहजिकच त्याचा विजय हा निश्चित समजला जाणार आहे। त्यानंतर सर्वांना उत्सुकता असणार आहे ती दहाव्या जागेसाठी जे सर्वात मोठी फाईट जी आहे काँग्रेसचे उमेदवार दुसरे उमेदवार भाई जगताप यांच्या विरोधामध्ये भाजपचे 5वे उमेदवार प्रसाद लाड यांच्यामध्ये लढत असल्याचं सांगितलं जात आहे। प्रत्यक्षात आता भाजपने नेमकी काय रणनीती आखली ती देखील आता उघड होणार आहे, कारण प्रसाद लाड यांना सेफ झोनमध्ये ठेवलेलं आहे का, अन्य उमेदवाराला कुठे डेंजर झोनमध्ये ठेवलेलं आहे का, जी काय मतांची बेगमी करावी लागणार आहे ती अन्य उमेदवारासाठी केली गेली का, ही सगळी आता पुढच्या काही तासाभरामध्ये सगळी जे काही गणित आहे ते उलगडलं जाणार आहे। आणि मतांची छाननी जी आहे ती आता या क्षणाला सुरू झालेली आहे, पुढच्या काही मिनिटातच प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार असल्याची माहिती मिळते। बिलकुल उदय, महाविकास आघाडी भाजप दोन्ही बाजूंकडून विजयाचे दावे प्रतिदावे केले जात आहेत, मात्र अपक्षांची भूमिका अतिशय महत्त्वाची असणार आहे याही निवडणुकीमध्ये। उदय, अपक्षांच्या एकंदरीतच भूमिकेविषयी काय सांगता येईल? अगदी बरोबर आहे, सर्वांचं लक्ष अपक्षांकडे लागलं होतं कारण पक्षांनी त्यांच्या आमदारांसाठी व्हीप काढला होता आणि व्हीप बजावल्यानंतर त्या पक्षाच्या आमदारांना एक प्रशिक्षण देखील दिलं गेलं होतं की कशा प्रकारे तुम्ही मतदान करायचं आहे, मात्र अपक्ष आमदारांनी इतर जे लहान पक्ष आहेत त्यांना अशा प्रकारचं कुठेही प्रशिक्षण जे आहे ते गेलं नव्हतं। काही पक्षांचे समर्थक अपक्ष आमदारांना प्रशिक्षण दिलं गेलं होतं, मात्र इतर पक्षांच्या आमदारांना जे आहे प्रशिक्षण नव्हतं, त्यामुळे नेमकं त्यांनी कोणाला मतं दिलं आहे ही सर्वाधिक उत्कंठावर्तक गोष्ट आहे। राज्यसभा निवडणुकीमध्ये जसे निर्णायक मतं ही अपक्षांची होती इतर लहान पक्षांची होती, तशीच निर्णायक परिस्थिती या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये देखील आहे, त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये देखील अपक्षांनी आणि लहान पक्षांच्या आमदारांनी कोणाला मत दिलं याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विधान परिषदेची निवडणूक जी आहे ती गुप्त मतदानाने झालेली आहे, त्यामुळे पक्षांच्या आमदारांनी देखील किती विश्वासार्हतेने मतदान केलेलं आहे हे देखील उघड होणार आहे। आणि एकंदरीत राज्य सरकारची देखील एक सत्व परीक्षा असल्याचं देखील बोललं जात आहे। राज्य सरकारचा जो काही विश्वासदर्शक ठराव जो आहे तो या मतांमधून परावर्तित होईल का असं देखील एक सांगितलं जात आहे, त्यामुळे आता नेमकं प्रत्यक्षात काय घडतं हे पाहावं लागणार। पुढच्या काही मिनिटातच पहिल्या पसंतीची मतं जी आहेत ती कोणाला मिळाली आहेत त्यांची माहिती जी आहे ती अधिकृत बाहेर येईल, त्यानंतर सर्व पिक्चर जो आहे तो क्लिअर होणार आहे। सर्व जे विधान परिषदेचं मतांचं समीकरण आहे ते पूर्णपणे सुस्पष्ट होणार आहे की नेमकं कोणाला। बिलकुल, हे मतांचं जे समीकरण आहे हे स्पष्ट होईलच, त्याबद्दलची माहिती उदय तुमच्याकडनं निश्चितपणे जाणून घेऊच, तुर्तास धन्यवाद। आपण पाहिलं पहिल्या पसंतीची मतं आता थोड्याच वेळात जाहीर केली जातील, नेमकी